नमस्कार, मी प्रिया कहार बातमी पत्रात आपले स्वागत करते. आपण पाहता झूम ऑन न्यूज. सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी. लोकसभेच्या रणसंग्रामात बाविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी मित्र पक्षांवरच गंभीर आरोप केले. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत माझ्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांसह सर्वच पक्ष भाजपला विकले गेल्याचा आरोप त्यांनी केला. व्यासपीठावर बसलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसमोरच त्यांनी हा आरोप केला. मित्र पक्षांची लायकी नसल्याची भाषाही हितेंद्र ठाकूर यांनी वापरली.